नमस्कार, मी सूरज मांढरे जिल्हाधिकारी नाशिक बोलतो आहे. ब्रेक द चेन या मोहिमेअंतर्गत ज्या सूचना शासनाने दिलेल्या आहेत तिच्या पालनाच्या संदर्भामध्ये शहरामध्ये सुद्धा आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा काही संघटनांनी अतिशय उत्स्फूर्तपणे आता प्रतिसाद दिलेला आहे. ही चांगली गोष्ट आहे. शेवटी या संकटाला आपण एक सामाजिक संकट म्हणून आता मान्य केलेलं आहे आणि आपण त्याचं पालन अतिशय योग्य प्रकारे करणार आहोत. आपण आपल्या स्वतःचं, आपल्या कुटुंबाचं, आपल्या नातेवाईकांचं रक्षण करण्याकरता सिद्ध झालेलो आहोत. ही खूप चांगली गोष्ट आहे. याच दरम्यान जे लोक तरीसुद्धा आजारी पडतील त्यांना सगळ्यात चांगली वैद्यकीय सुविधा कशा प्रकारे उपलब्ध करून दिली जाईल याकरता संपूर्ण प्रशासन प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून ऑक्सिजनची उपलब्धता योग्य प्रकारे करणं, औषधांची उपलब्धता योग्य प्रकारे करणं, आणि जरी या दोन्ही गोष्टींचा खूप तुटवडा आपल्याला भासत असला तरी त्यातल्या त्यात योग्य व्यक्तीपर्यंत ही औषधं, हा ऑक्सिजन कसा पोहोचवला जाईल याकरता आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत. आपल्या IMA असेल, हॉस्पिटल असोसिएशन असेल, यांनासुद्धा आपण सोबत घेतलेला आहे आणि ते देखील यामध्ये प्रयत्न करणार आहेत. मला असं वाटतं की जरी तुटवडा असला तरी किमान योग्य व्यक्तीपर्यंत हे सगळं पोहोचवण्याचा आपण निश्चितपणाने प्रयत्न करू. त्याचबरोबर जे तिसरं हत्यार आपल्या हातामध्ये आहे ते आहे लसीकरण. लसीकरण हा एक अतिशय महत्त्वाचा यावरचा उपाय आहे. आपण स्वतःहूनच शासनाकडे हा प्रस्ताव दिलेला होता की आम्ही जवळपास 20 लाख व्यक्तींचं लसीकरण एका वेळेला करू इच्छितो. त्याला देखील हळूहळू आपल्याला लसीचा पुरवठा होत आहे. 19,000 लसींचा पुरवठा आपल्याला झाला, त्यापैकी 5.5 लाखहून अधिक लोकांचं लसीकरण आता आपण पूर्ण केलेलं आहे आणि रोज साधारणपणे 17-18 हजार लोकांचं लसीकरण करत आहोत. या कार्यक्रमामध्ये कुठल्याही इतर कारणामुळे कोणताही खंड पडणार नाही आहे. माझी नागरिकांना विनंती आहे की आपण या लसीकरणाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं, कारण ते एक संरक्षण आपल्याला मिळणार आहे. अशा दुहेरी संरक्षणामुळं आपण या सगळ्या पूर्ण संकटातून बाहेर पडू शकू याची मला खात्री आहे. सर्वजण मिळून आपण काम करूया. सर्वजण आपापल्याला जी नेमून दिलेली जबाबदारी आहे ती योग्य प्रकारे पार पाडतील याची मला खात्री वाटते आणि या संकटातून आपण बाहेर पडू याची देखील मला खात्री वाटते. धन्यवाद.